यापुढची बातमी मुंबईशी निगडीत आहे। मुंबईतल्या दुकानांवरती मराठी पाट्या लावण्यासाठी केवळ एका दिवसाचा कालावधी शिल्लक आहे। मराठी पाट्या लावल्या न गेल्या सोमवारपासून पालिका दंडात्मक कारवाई सुरू करणार आहे। मुंबईतल्या दुकानांवरती मराठी पाट्या लावण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत शनिवारी म्हणजेच उद्या संपते। सोमवारपासून मराठी पाट्या दिसल्या नाहीत तर दुकान चालकावरती प्रति कर्मचारी 2000 रुपये इतका दंड आकारण्यात येईल। मी सध्याला आहे दादर परिसरामध्ये आणि दादर परिसरामध्ये आपल्याला नेहमीच मराठी पाट्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि सध्याला जर का बघायचं तर तशाच प्रकारची काहीशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूणच फॉन्ट संदर्भात देखील नियम जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळालेले होते, ज्यामध्ये मराठी फॉन्ट हा इतर भाषा ज्या आहेत त्याच्या समसमान फॉन्ट असावा अशा प्रकारचा देखील निर्देश देण्यात आलेले होते आणि तशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला शिवसेना भवन परिसरातले जे आस्थापना आहेत दुकानं आहेत तिथं पाहायला मिळते आहे। प्रामुख्यानं या संदर्भात जर का बघायचं तर मुंबई महापालिकेकडनं सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे, त्यासाठी उद्यापर्यंतची मुदत दिसते आहे। सोबत मनसेकडनं देखील या संदर्भात इशारा देण्यात आलेला आहे, एकूण मराठी पाट्या बदलवून घेण्यात याव्या, अन्यथा मनसे स्टाईलनं आम्ही त्याला उत्तर देऊ अशा प्रकारचा देखील इशारा त्यांच्याकडनं देण्यात आलेला आहे। या प्रकरणी जर बघायचं तर अनेक ठिकाणी आपल्याला मोठे फॉन्ट्स मराठीमध्ये दादर परिसरामध्ये सध्याला तरी दिसत आहेत आणि या संदर्भात एकूण 3 मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे, त्यामुळं व्यापारी वर्गाकडनं देखील याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचं दिसत आहे आणि दादर परिसरामधल्या दुकानांचे असतील आस्थापना असेल यांची आपल्याला फॉन्ट्स ही मराठीत पाहायला मिळतात। कॅमेरामॅन अजित कदम सह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।